तुकाराम महाराजांनी विना घेतला. भजन करतायत पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. भजन करता करता निघाले आमचे तुकाराम महाराज. भंडारा भामचंद्रांनी घोराड्या किती जीव होता ते पण उत्तर देतो. आता माध्यान्हाला सूर्य आला, जिजाबाईने टोपलीत भाकरी भरली, सकाळपासून आले नाही. जिजाबाई निघाल्या, देहूच्या बाहेर निघाल्यावर तीन रस्ते भामचंद्र कोणत्या रस्त्याने गेले ओळखता येईन. पण त्या जिजाबाई होत्या, डोक्यावरची टोपली खाली ठेवली आणि रस्त्याला कान लावला. आणि कान लावल्याबरोबर ज्या रस्त्याला तुकोबाराच्या पाऊल खुणा होत्या, कान लावल्या लावल्या तुकाराम महाराज तिथं बसून जे विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, तो मंत्र जिजाबाईला त्या जागेवर ऐकायला येत होता. ही लक्षण भांडणात एक प्रेमातली एवढं सांगा. अरे नवरा ज्या गोष्टीचं चिंतन करतोय, ज्या मंत्राची अहोरात्र साधना करतोय, मालकीनं कान लावल्याबरोबर जर ते ओळखू येत असेल तर ही लक्षणं भांडणातली असेल. अरे प्रेमाची लक्षणं आहेत, प्रेमाशिवाय कळत नाही. अहो जिजाबाई का सामान्य होते का? सोडलं, लक्षात आलं या रस्त्याने गेले निघाले. आता देवाला काय करायचं होतं? तिथं तुकाराम महाराज भजन करीत होते ना, वर जाता जाता काटा मोडला मग खाली बसल्या. देवानं गुराख्याचं रूप घेतलं आणि पुढे आले आणि विचारलं, आई साहेब काय झालं? जिजाबाई म्हणल्या, तुझे डोळे गेले का? कोणाचे? देवानं सांगितलं, आई साहेब डोळे चांगले. म्हणजे मग झालं काय तुम्हाला? म्हणजे पायात काटा मोडला. भगवंतानं विचारलं, काढू का? जिजाबाईने विचारलं, तुला काढता येतो? कोणाला? आता तुम्हाला तरी डोक्यात येईल काय? देवाला विचारलं, तुला काटा काढता येतो का? देवानं सांगितलं, आई साहेब मी लय जणाचे काटे काढले. जिजाबाई म्हणतात, आमच्या गावातल्या कोणाकोणाचे काढले म्हणजे मला तुझ्याकडे येत आहे. सांग म्हणले कोणाचे? देवानं सांगितलं, आई साहेब रावणाचा काटा मीच काढला, पुतणेचा काटा मीच काढला, शूर्पणखेचा काटा मीच काढला, कंसाचाही काटा मीच काढलाय. पण बोलू काय साहेब, ज्यांचे काटे काढले त्यांचे पाय परत नाही आले. ज्यांच्या पायात काटा मोडला तो पाय हातात घेण्याचं भाग्य मला मिळत नाही. आई साहेब तेवढा पाय एकदा हातात द्या. इतका पवित्र पाय जगाच्या पाठीवर फक्त जिजाबाईचा, फक्त जिजाबाईचा. भगवंतान हात पुढे केला. मालक जगाचा दोन हातानं सुखी करू शकत होता, पण जिजाबाईच्या पायाला हात लावण्याकरता त्याला भिकाऱ्यासारखं उभा राहावं लागलं. हा आमच्या जिजाबाईचा अधिकार होता. फक्त मालकाची सेवा. कोणाची? मालकाच्या सेवेनं घडलंय. हात पुढे केले, भगवंतानं पाहिलं, आई साहेब द्या ना पाय. जिजाबाईचा पाय हातात घेतला. पण नियम असा आहे, दोन्ही हातात पाय घेतल्यावर काटा कसा काढायचा? मांडी घातली भगवंतानं, मांडीवर ठेवला. असा ठेवला तर ते रक्त निघलं, त्याला माती लागली, देवाला काटाच दिसला. आता मला पडलेला प्रश्न आहे, देवाला काटा दिसत नाही, तुमचं काय मत आहे? बर, अजून थोडंसं पुढे जाऊन बोलू का? जिजाबाईचा पाय दोन्ही हातात घ्यायची गरज काय? काय गरज आहे? अरे पंचवार्षिक योजनेत जर यांनी याला मतदान नाही केलं तर माणसं पुढच्या पंचवार्षिकीत कळू देत नाही राहू त्याचा काटा काढल्याला सुद्धा. मालक होता ना जगाचा, पाहा भगवंतानं पाहावं. आई साहेब फक्त बघू द्या. बघितलं सांगितलं, खूप खोल गेला. जिजाबाई म्हणले, जरा सावकाश काढ. कोणाला? देवाला. आई साहेब जरा विश्वास तर ठेवा. म्हणजे भगवंतानं काटा घेताना इजा झाली. आई साहेब फार खोल गेलाय, दिसत नाही. जिजाबाई म्हणले, मग पाय धुवून काढ. कोणाला सांगितलं? देवाला. देवानं सांगितलं, आई साहेब पाणी नाही. पाणी नाही म्हटल्यावर जिजाबाई म्हणतात, गुरा चारण्याकरता आला आणि पाणी नाही, आणि स्वतःला गुराखी समजतो. असला कसला गुराखी? आई साहेब काळजी करू नका, मी पाणी घेतो. भगवंतानं काट्यानं काटा काढता काढता पाणी नाही पाहिलं. काय जिजाबाईचा पाय पवित्र वाटला मालकाला. बोट घेतल्या जिभेला लावलं, जिभेचा थुका काढला आणि जिजाबाईच्या पायाला लावला, आणि पायाची रजकन काढून आपल्या जिभेला लावली. इतका पवित्र पाय जगाच्या पाठीवर कोणाचाच नाही, कोणाचाच नाही. भगवान परमात्म्याची पंढरपुरातली मूर्ती पहा, कोणाचा सिक्का छातीवर आहे, कोणाचा कमरावर आहे, कोणाचा डोक्यावर आहे, कोणाचा इथे, कोणाचा इथे. पण जिजाबाई करता रजकन घेतली भगवंतानं, रजकन. आता ऐका, काटा काढून पाय बाजूला केला. जिजाबाईने टोपली जवळ घेतली, देवानं विचारलं, कुठं निघालात? म्हणजे त्या काळ्या इठ्याचा मोडदा गेलाय, त्याच्या नादाला लागली. आता ज्याला बोलले तो का युक्रेनच्या युद्धात होता का? हो तिथंच ना, भगवंतानं काठी उचलली भगवान निघाले. आई साहेबांनी विचारलं, राहतो कुठं? आता देव आहे तो. असा हात केला, झाडाला बंगला तयार. म्हणले इथं करतो काय? म्हणले ही शेती. आणि गुरं? म्हणले हे गुरं. हात केलं की सगळं तयार. पण म्हणले आई साहेब माझं काम असं आहे, शेती इथंच आहे,
गुरु इथंच आहे आणि घर इथं आहे आणि मिथून माझ्या घरापुढून जाण्या येण्याचा रस्ता तुकाराम महाराजाचा आहे, अजून कोणाचा असेल पण या रस्त्याने जाताना जर कोणाला काही संकट आलं तर घर जवळ असल्यामुळं पहिला मी येतो त्याला मदत करायला. जिजाबाई म्हणले जी आरती घर इथंच आहे, गुरु इथंच आहे, शेती इथंच आहे, रस्ता घरापासून आहे आणि संकट पडलं की पळत येतो, ती आरती काट्याची फांदी तूच टाकली असली पाहिजे. देव म्हणले अवघडच काम दिसतंय गड्यात आहे, ये ग कळीन बस ग पाटपोळी म्हणजे काम वाढलं ना देवाचं. देवानं सांगितलं साहेब असं करत नाही मी, पण काटा काढतोय. भगवंतानं काटा काढला, जिजाबाईनं टोपली घेतली, भगवंतानं काठी उचलली, गुराच्या दिशेने निघाली, जिजाबाई वर गेल्या. आता मला इथे यायचंय, तुकोबाराची भक्ती किती श्रेष्ठ आहे बघा. वर गेल्यावर तुकाराम महाराज भजन करू लागले, इतके तल्लीन झाले, इतके तल्लीन झाले, इतके तल्लीन झाले, सर्प विंचू अंगावरती होते. जिजाबाईनं हाक मारली, अहो. तुकाराम महाराजांनी डोळे उघडले, विचार लावले, सर्प विंचू सगळे निघून गेले. आता ऐका, सर्प विंचू निघून गेल्यावर जिजाबाईनं ताट मांडलं तुकोबाराच्या समोर, समोर बसल्या, एका शब्दानं नाही बोलल्या. एखादी बायको गेल्या गेल्या तर तुम्हाला काय सांगावं, असा हरिपाठ मांडला असता तिनं. आलाच बाबा निघून, तुला माहिती आहे का, येता येता काटा मांडा आणि गेळायचं होतं, असं म्हणली असत्या ना, तसं नाही बोलल्या, समोर बसल्या. महाराज माझी विनंती आहे, नवरा जेवायला बसल्यावर त्याच्या समोर बसून त्याला जीव घाला, पण जेवण होईपर्यंत तक्रार करू नका, तर तुम्ही लक्ष्मी आहे, नाही तर तुम्ही गाज घेतला, गाज घेतला की तुमचा हरिपाठ सुरू होतो. काय काही नाही, जगून जगायचं कोणासाठी, करून करायचं कोणासाठी, लोकांचं पाहतो कौतुक वाटत. माई म्हणत होत्या आमच्या त्यांचं काही खरं नाही, म्हणजे काय खरं नाही, कोणाचं सांगू कोणाला, कधीच तुम्हाला वाटत नाही मला कुठं असं वाटतं, वडापाव खाल्लेला बरा वाटतं का नाही असं. अरे जिजाबाईला त्रास झाला पण तक्रार नाही. तुकाराम महाराजाला जीव घालताना विषयाचं वाचा कधीतरी चरित्र, घास घेतला आणि तुकोबाराच्या मुखाला लावला, मग देवानं सूक्ष्मरूप धारण केलं, जिजाबाईच्या पाठीमागे उभे राहिले, भगवंताचे सुद्धा डोळे भरून आले, मला शिव्या द्याव्या आणि तुकाराम महाराजाला जीव घालो. बरं, जीव ज्यांना घालायचं त्याला नाव माझं घेण्याकरता वेळ लागलंय. भगवंतानं जेवताना पाहिलं, आई साहेब माई जेवताना भगवंतानं जेव्हा पाहिलं ना, जगाचा बालक होता त्याचे सुद्धा डोळे भरून आले. काय श्रद्धा असेल या बाय बाबूची, ठीक आहे निघून गेले. जेवण झालं तुकोबाराने विचारलं, तुम्ही जेवलात का, तेव्हा जिजाबाई म्हणतात तुम्हाला जेवताना जरी पाहिजे माझं पोट भरत, हे भक्तीतलं प्रेम होत. पोट भरत शब्द ऐकला नाही खाण्या खाली, पायाला रक्त लागल्यावर तुकोबाराने विचार लावले, पायाला रक्त दिसत म्हणजे काटा पडला, खूप खोल घ्या, कोणी काढला म्हणजे कुराकी, कुराकी म्हणल्यावर तुकाराम बाजार उभे राहिले. या आरत्या गुराखी येऊ शकत नाही माझ्या परमात्मा आणि तू म्हणले नाही ते पोरक गुरु चालत त्याला काय म्हणजे माझ्याकडे पाहिलं काय झालं मी त्याला म्हणजे तू एका डोळे घेतला महाराज म्हणजे तू अवघडच काम काठा मोडल्यावर त्याला विचारलं काढू का मी म्हणून तुला काढता येतो तुकाराम म्हणजे त्याला काय सांगितलं तुकाराम महाराजाला ऐकायचं त्यानं सांगितलं मी अनेकांचे काटे काढले म्हणजे कोणा कोणाचे रावणाचा पुत्रेचा शूर्पणखेचा कंसाचा एवढं नाव ऐकल्यावर तुकाराम महाराज हात आवले ज्याने एवढे ते काटे काढले त्याच्यासाठी मी थांबलो त्याने काय तो सामान्य नाही फक्त माझा परमात्मा पाठवलं म्हटले त्याने कोणी हात पुढे केले माझा पाय हातात घेतला हे तुकाराम महाराजाला कळल्यावर हात पुढे देवा मी तुझ्या प्रश्नेकरता वेडा झालो तू माझ्या बालकिणीचा पाय नाही म्हटले मांडीवर ठेवला काट्याने काटा काढताना दिसला नाही त्यानं माझ्या पायाला पाणी न सापडल्यामुळं बोट घेतलं दिवेला लावलं दिवेचा तुका काढून पायाला लावला पायाची रजे पण काढून शिबेरा लावून हे तुकाराम महाराजाला कळल्यावर तुकाराम महाराजांनी लोटा म्हणतात आपले त्याच्या हातात पाहिजे त्याच्या मांडीवर पाहिजे ज्यानं तुझ्या पायाची रजे करत टाकली तो सामान्य गुराखी नाही तो माझा पांडुरंग साग कुठे त्याच्या करता आलो जिजाबाई म्हणतात त्यानं मला घराचा पत्ता सांगितलाय त्याच्याकरता तुम्ही इथं येताय का अन्न पाणी सोडून त्याच्याकरता प्रपंच सोडला का आता जाताना मला भेटू द्या कोण भगवान मी त्याचा काटा काढते कोणाचा म्हणजे तुम्ही इथं येणार नाही माझं उत्तर संपलं माझा सिद्धांत आहे
तुकाराम महाराजाला बोलल्या का जिजाबाई का पांडुरंगाला बोलल्या? कोणाला बोलल्या? पांडुरंगाला. मग पांडुरंगाला बोलण्याचा अधिकार ज्यांचा होता त्या जिजाबाई तुकोबारायसोबत भांडत नव्हत्या, तुकोबारायचीच भक्ती करत होत्या. म्हणून तर तुकोबारांनी शब्द घातला जाणी भक्तीचा. जाणे शब्दाचा अर्थ ओळखणे. तुकाराम महाराज कोण आहेत हे जिजाबाईनं ओळखलं होतं, कारण जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज आहेत हे जिजाबाईला माहिती होतं. अजून बोलू का, देवाचाच अंश तुकाराम महाराज आहेत, कारण प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा देहूला आले होते आणि ते कोणाकरता आले होते. या सगळ्या गोष्टी जिजाबाईला माहिती होत्या, म्हणून जिजाबाई तुकोबारायांना कधीच नाही जीवा फार प्रेम केलं. त्याचं कारण जिजाबाईची भक्ती भगवंताला आवडत होती आणि भगवान त्या भक्तीच्या बळावर तुकोबाराय करता येत होते. दुसरं उत्तर, तुकाराम महाराजांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की त्या श्रेष्ठत्वाला पाहून परमात्म्याला सुद्धा खाली मान घालून उभं राहावं लागत होतं. म्हणून तर तुकोबारांनी शब्द घातला जाणी भक्तीचा जिव्हाळा.